अशा प्रकारे आपले हे रघुवीर हे नाव विणून पूर्ण झालेलं. आता याच्या पुढचं आपल्याला समर्थ हे विणायचं आहे. समर्थ विणण्यासाठी सगळ्यात अगोदर एक चेन घेऊन पट्टीला टर्न करायचं. सुरुवातीला हे 6 खांब जशाच तसे घ्यायचे आहेत सुरुवातीचे. पहिलं, दुसरा, सहा खांब घेऊन झाल्याच्या नंतर 2 खांब लाल कलरचे घ्यायचे. हा पहिला आणि हा दुसरा. 2 खांब लाल कलरने झाल्याच्या नंतर 4 खांब आपल्याला पांढऱ्या कलरचे घ्यायचे आहेत. 4 खांब घ्यायचे आहेत पांढऱ्या कलरनं. पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 4 खांब पांढऱ्या कलरनं झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा 6 खांब लाल कलरनं घ्यायचे आहेत. लाल कलरने घ्यायचे 6 खांब. 2, 3, 4, 5 आणि हे 6. हे 6 खांब लाल कलरनं घेतल्याच्या नंतर राहिलेले सगळे खांब हे खालचे, हे पूर्ण खांब राहिलेले 6 खांब हे आपल्याला पांढऱ्या कलरनं घ्यायचे. म्हणजे आपली ही लाईन, हे 6 लाईन विणून झाल्याच्या नंतर ही आपली लाईन पूर्ण झालेली. त्यानंतर याची पुढची लाईन एक साखळी पट्टीला टर्न करायचं आणि हे खालचे 6 जशाच तसे विणून घ्यायचेत. 6 खांब, 6 खांब विणून झाल्याच्या नंतर 2 खांब लाल कलरने घ्यायचेत. पहिला आणि हा दुसरा. 2 खांब लाल कलरनं घ्यायचे, त्याच्यानंतर 3 खांब पांढऱ्या कलरनं घ्यायचे. 3 खांब पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. हे 3 खांब पांढऱ्या कलरनं घेतल्याच्या नंतर याच्यावरचे खांब आपल्याला लाल कलरने घ्यायचे. 8 खांब आपल्याला लाल कलरने घ्यायचे, सॉरी 7 घ्यायचे लाल कलरनं, 8 नाही घ्यायचे. 7 खांब आपल्याला लाल कलरने घ्यायचे. हा 1, हा 2, 3, 4, 5 हा 6वा आणि शेवट 7वा. असे 7 खांब आपल्याला
लाल कलर ने घेतलेले आहेत। आणि या सात खांबाच्या नंतर वरचे जे राहिलेले सहा खांब आहेत ते आपल्याला पांढऱ्या कलरने विणून घ्यायचे आहेत। म्हणजे ही पट्टी आपली पूर्ण, ही लाईन माझी पूर्ण झालेली आहे। आता याच्या पुढची लाईन, तर सगळ्यात अगोदर एक साखळी घ्यायची आणि पट्टीला टर्न करायचं। त्यानंतर हे वरचे सहा खांब जशाच तसे घ्यायचे। अशा प्रकारे सहा खांब घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला दोन खांब लाल कलरने घ्यायचे आहेत। दोन खांब घ्यायचे आहेत लाल कलरने, हा पहिला आणि दुसरा। हे दोन खांब लाल कलरने झाले, त्याच्यानंतर तीन खांब पांढऱ्या कलरने घ्यायचे आहेत। तीन खांब पांढऱ्या कलरने घ्यायचे आहेत, एक दोन आणि तीन। हे तीन खांब पांढऱ्या कलरने झाल्याच्या नंतर दोन खांब पुन्हा लालने घ्यायचे। हा पहिला आणि हा दुसरा। अशा प्रकारे हे झाल्याच्या नंतर हे दोन खांब लालने घेतल्याच्या नंतर राहिलेले सगळे खांब आपल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे। राहिलेले सगळे इथून इथपर्यंत शेवटपर्यंत सगळे खांब आपल्याला पांढऱ्या कलरनेच घ्यायचे। म्हणजे ही आपली लाईन पूर्ण होईल। अशा प्रकारे ही लाईन आपली विणून पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला याची पुढची लाईन विणायची आहे। तर याची पुढची लाईन विणण्यासाठी सगळ्यात अगोदर एक साखळी घेऊन पट्टीला टर्न करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला सहा खांब हे पांढऱ्या कलरने विणायचे आहेत। किती? सहा पांढऱ्या कलरने। पहिला, हा दुसरा, तिसरा, एक दोन तीन चार पाच आणखीन एक सहा। सहा खांब आपल्याला पांढऱ्या कलरने विणून घ्यायचे। सहा खांब पांढऱ्या कलरने विणल्याच्या नंतर बाकीचे सगळे खांब म्हणजे कुठपर्यंत इथून या खांबापासून ते वरच्या या खांबापासून ते इथं या पॉइंट पर्यंत बाकीचे सगळे खांब लाल कलरने विणायचे तिथपर्यंत। अशा प्रकारे आपलं स हे विणून झालेलं आहे। तर याच्यानंतर याची पुढची लाईन आपल्याला विणायची आहे। याची पुढची लाईन विणण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला जशाला तसे सहा खांब विणून घ्यायचे आहेत। जसे आहेत तशाला तसे हे सहा खांब विणून घ्यायचे आहेत। दोन तीन चार पाच आणि सहा। हे सहा खांब विणून झाल्याच्या नंतर दोन खांब आपल्याला लाल कलरच्या लोकरीने विणायचे आहेत। हा एक आणि हा दुसरा। हे दोन खांब लाल कलरने विणल्याच्या नंतर बाकीचे राहिलेले सगळेच खांब आपल्याला
पांढऱ्या कलरने विणायचे आहेत. बाकी राहिलेले इथून इथं शेवटपर्यंत म्हणजे आपली ही लाईन पूर्ण होते. अशा प्रकारे आपलं स हे विणून पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला याच्या पुढचा अक्षर म हे विणायचं आहे. तर सगळ्यात अगोदर म विणण्यासाठी तर आपल्या सगळ्यात अगोदर पांढऱ्या कलरनं 6 खांब घ्यायचे. एक, दोन, तीन, चार, पाच आणि 6. 6 खांब पांढऱ्या कलरने घेतल्याच्या नंतर आपल्याला 7 खांब लाल कलरने घ्यायचे. 7 खांब घ्यायचे लाल कलरनं. पहिला, दोन, दुसरा, तीन, चार, पाच, 6 आणि 7. हे 7 खांब लाल कलरनं घेतल्याच्या नंतर याच्या पुढचे 3 खांब पांढऱ्या कलरनं घ्यायचे. एक, दोन आणि 3. 3 खांब पांढऱ्यानं घ्यायचे. त्याच्यानंतर 2 खांब लाल घ्यायचे. दोन खांब लाल घ्यायचे. आणि 2. 2 खांब लाल घेतल्याच्या नंतर राहिलेले सगळे पुढचे खांब पांढऱ्या कलरनं घ्यायचे. अशा प्रकारे ही लाईन माझी विणून पूर्ण झालेली आहे. आता याची पुढची लाईन. तर याची पुढची लाईन करण्यासाठी सगळ्यात अगोदर एक साखळी पट्टीला टर्न करायचं, फिरवायचं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर 6 खांब पांढऱ्या लोकरीने घ्यायचे. पहिला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा आणि हा 6वा. सहा खांब पांढऱ्या लोकरीने घेतल्याच्या नंतर 2 खांब लालने घ्यायचे. दोन खांब लाल कलरने घ्यायचे. 2 खांब लाल कलरने घेतल्याच्या नंतर 3 खांब आपल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे आहेत. तीन खांब, हा पहिला, हा दुसरा, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 खांब पांढऱ्या कलरने घेतल्याच्या नंतर पुन्हा 2 खांब लाल कलरने घ्यायचे. एक आणि हा 2. हे 2 खांब झाले लाल ना, का त्याच्यानंतर पुन्हा 3 खांब पांढऱ्याने घ्यायचे.
आणि तीन, हे तीन खांब पांढऱ्याने घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्या पुढचे दोन खांब लालने घ्यायचे आहेत. आणि दोन अशा प्रकारे हे दोन खांब लाल कलरने घ्यायचे आहेत. हे दोन खांब लाल कलरने घेतल्याच्या नंतर इकडचे जे राहिलेले सगळे सहा खांब आहेत पांढऱ्या कलरनं, ते जशास तसे पांढऱ्या कलरने घ्यायचे आहेत. म्हणजे या पट्टीत आपण काय केलं, अगोदर सहा पांढऱ्या कलरचे घेतले, पुन्हा दोन लाल कलरचे, पुन्हा तीन पांढऱ्याचे, पुन्हा दोन लालचे, त्यानंतर तीन पांढऱ्याचे, पुन्हा दोन लालचे, आणि शेवटी सहा पांढऱ्याचे घेऊन अशा आपण ही लाईन पूर्ण केलेली. अशा प्रकारे ही लाईन माझी विणून पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला याच्या पुढची लाईन विणायची आहे. तर याची पुढची लाईन विणण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर सहा खांब हे साध्या लोकरीत सॉरी पांढऱ्या लोकरीमध्ये घ्यायचे आहेत. सहा खांब आपल्याला पांढऱ्या लोकरीने घ्यायचे आहेत, पांढऱ्या कलरच्या. दोन तीन चार पाच आणि सहा, हे सहा खांब पांढऱ्या कलरने घेतले. त्याच्यानंतर बारा खांब आपल्याला लाल कलरने घ्यायचे आहेत. बारा खांब दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा, हे बारा खांब आपण लाल कलरने घेतलेले. त्याच्यानंतर वरचे जे राहिलेले सहा खांब आहेत हे आपल्याला जशास तसे पांढऱ्या कलरने घ्यायचे आहेत. म्हणजे आपली ही लाईन पूर्ण होईल. हे जे राहिलेले सहा खांब आहेत ते आपल्याला पांढऱ्याने घ्यायचे, म्हणजे आपली ही लाईन पूर्ण होईल. अशा प्रकारे ही लाईन आपली पूर्ण झाली. आता याची पुढची लाईन करायची आपल्याला. तर याची पुढची लाईन करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला सहा लाईन पांढऱ्या कलरने घ्यायचे आहेत. एक दोन, हे सहा खांब आपल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे आहेत. तीन चार पाच आणि सहा, हे सहा खांब पांढऱ्या कलरने घेतल्याच्या नंतर पंधरा खांब आपल्याला लाल कलरने घ्यायचे आहेत. पंधरा खांब आपल्याला लाल कलरने घ्यायचे आहेत. एक दोन तीन चार अशा प्रकारे आपल्याला पंधरा खांब घ्यायचे आहेत लाल कलरनं. ही लाईन झाल्याच्या नंतर आपल्याला आता याची पुढची लाईन विणायची आहे. याची पुढची लाईन विणण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर खाली सहा लाईन विणून घ्यायचे आहेत पांढऱ्या कलरनं. सहा खांब विणून घ्यायचे आहेत. एक
दोन तीन चार पांच आणि सहा, हे सहा खांब आपल्याला सॉरी पांढऱ्या कलरनं विणून घ्यायचे. त्याच्यानंतर राहिलेले खांब हे आपल्याला लाल कलरनं विणायचे. तर आपल्याला लाल कलरनं इथपर्यंत ही जी वरी दोन खांब घेतलेले आहेत आपण पट्टी लाईनसाठी म्हणून, इथपर्यंत आपल्याला सगळे खांब लाल कलरनं विणून घ्यायचे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठ, नऊ, दहा, अकरा आणि बारा. बारा खांब आपण लाल कलरनं विणून घेतलेले आहेत. आता याचे वरचे जे राहिलेले खांब आहेत सहा, ते खांब आपल्याला पांढऱ्या कलरनं विणून घ्यायचे. या लाईनमध्ये आपण खाली खालच्या बाजूला सहा खांब पांढऱ्या कलरनं आणि वरच्या बाजूनं सहा खांब पांढऱ्या कलरनं विणून घेतलेले आहेत. बाकीचे मधले सगळे खांब लाल कलरनं विणून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपली ही लाईन विणून पूर्ण झालेली आणि याचबरोबर आपलं इथं म पण अशा प्रकारे आपली ही लाईन विणून पूर्ण झालेली आणि याचबरोबर आपलं इथं म पण विणून पूर्ण झालेलं आहे. आता फक्त एकच अक्षर राहिलेलं आहे ते बघूयात. तर याच्या ते अक्षर विणायच्या अगोदर इथं आपल्याला अशा प्रकारे एक लाईन विणून घ्यायची. पूर्ण लाईन पांढऱ्या कलरनं विणायची आणि इथं फक्त मध्ये दोनच लाल कलरनं खांब घ्यायचे. ही लाईन झाल्यानंतर मग पुढचं अक्षर विणायचं बघूयात. अशा प्रकारे म हे आपलं विणून पूर्ण झाले. आता थ विणायचं आहे. तर थ विणण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला बारा लाईनी ह्या पांढऱ्या कलरचे उलण घ्यायचे. बारा खांब घ्यायचे पांढऱ्या कलरनं. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा आणि बारा. हे बारा खांब पांढऱ्या कलरनं घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा सहा खांब लाल कलरनं घ्यायचे. बारा खांब पांढऱ्या कलरनं घेतल्याच्या नंतर सहा खांब लाल कलरनं घ्यायचे. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. हे सहा खांब आपल्याला लाल कलरने घ्यायचे. त्याच्यानंतर वरती जे राहिलेले सहा खांब आहेत इथले वरती राहिलेले सहा खांब हे आपल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे म्हणजे आपली ही लाईन पूर्ण होईल.
एक दोन तीन चार पांच आणि सहा, हे सहा खांब पांढऱ्या कलरनं घेतल्याच्या नंतर आपली ही लाईन पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर एक साखळी घेऊन पट्टीला फिरवायचं आहे, टर्न करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जसे हे सहा खांब घेतले होते पांढऱ्यानं, सेम तसेच पांढऱ्यानं आणखीन सहा खांब घ्यायचे दुसऱ्या लाईनचे. जसे अगोद खालचे सहा घेतले होते त्याच्यावरच सहा खांब, तसेच पांढऱ्यानं आणखीन सहा खांब घ्यायचे दुसऱ्या लाईनचे. जसे अगोद खालचे सहा घेतले होते त्याच्यावरच सहा खांब घ्यायचे. हे सहा खांब झाल्याच्या नंतर दोन खांब लाल कलरने घ्यायचे. दोन खांब लाल कलरने घ्यायचे, हा पहिला आणि हा दुसरा. हे दोन खांब लाल कलरने घेतल्याच्या नंतर त्याच्या पुढचे दोन खांब पांढऱ्याने घ्यायचे. दोन खांब पांढऱ्याच्या घ्यायचे, हा एक आणि हा दोन. हे दोन खांब पांढऱ्याच्याने घेऊन झाले का मग त्याच्या पुढचे खांब आणखीन लाल कलरने घ्यायचे. म्हणजे दोन लाल, दोन पांढरे आणि दोन लाल, असे हे सहा खांब झाले. अशा प्रकारे घ्यायचे खांब. आणि त्याच्यानंतर राहिलेले याच्यामध्ये सगळे खांब पांढरेच घ्यायचे. उरलेली जी काही लाईन आहे इथून इथपर्यंत सगळे खांब पांढऱ्यानेच घेऊन ही लाईन पूर्ण करून घ्यायची. आता याची पुढची लाईन विणायची आपल्याला. तर याची पुढची लाईन विणताना आठ लाईनी आठ खांब हे आपल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे. एक दोन तीन चार पांच सहा सात आणि शेवट आठ. आठ खांब हे आपल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे आणि त्याच्यानंतर दहा खांब हे आपल्याला लाल कलरने घ्यायचे. दहा खांब हे आपल्याला लाल कलरने घ्यायचे. एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ आणि हे शेवटचे दहा. हे दहा खांब लाल कलरने घेतल्याच्या नंतर इथे जे वरचे राहिलेले सहा खांब आहेत ना, हे जशास तसे पांढऱ्यानं विणून घ्यायचे. म्हणजे आपली ही लाईन पूर्ण होईल. अशा प्रकारे पूर्ण सगळे खांब पांढऱ्या कलरने विणून घ्यायचे. प्रकारे ही लाईन आपली पूर्ण झाली. आता याची पुढची लाईन विणण्यासाठी आपल्याला वरी जसे सहा खांब आहेत अगोदरचे, सेम तसेच त्याच्यावर सहा खांब विणून घ्यायचे.
दोन तीन चार पांच आणि सहा। हे सहा खांब विणून झाल्याच्या नंतर दोन खांब लाल कलरने घ्यायचे। हा एक आणि हा दुसरा, हे दोन खांब लालने घ्यायचे। त्याच्या पुढचे दोन खांब, सॉरी त्याच्या पुढचे सहा खांब या पोल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे। सहा खांब पांढऱ्या कलरने घ्यायचे। एक दोन तीन चार पाच आणि सहा, हे सहा खांब आपल्याला पांढऱ्याने घ्यायचे आहेत। हे सहा खांब घेतले पांढऱ्याने घेतल्याच्या नंतर याच्या पुढचे दोन खांब आपल्याला लाल कलरने घ्यायचे आहेत। दोन खांब आपल्याला लाल कलरने घ्यायचे आहेत। एक आणि हा दुसरा दोन, हे दोन खांब लाल कलरने घ्यायचे। हे दोन खांब लाल कलरने घेतल्याच्या नंतर खाली जेवढे आहेत उरलेले खांब ते सगळे जशास तसे पांढऱ्याने विणून घ्यायचे। हे बाकीचे सगळे पांढऱ्या कलरनं विणून घ्यायचे म्हणजे आपली ही लाईन पूर्ण होईल। अशा प्रकारे ही लाईन आपली विणून पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला याची पुढची लाईन विणायची आहे। तर याची पुढची लाईन विणण्यासाठी सगळ्यात अगोदर एक साखळी घेऊन पट्टीला टर्न करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला सहा खांब हे पांढऱ्या कलरने विणायचे आहेत। किती? सहा पांढऱ्या कलरने। पहिला, दुसरा, तिसरा, एक दोन तीन चार पाच आणखीन एक सहा। सहा खांब आपल्याला पांढऱ्या कलरने विणून घेतले। सहा खांब पांढऱ्या कलरने विणल्याच्या नंतर बाकीचे सगळे खांब म्हणजे कुठपर्यंत इथून या खांबापासून ते वरच्या या खांबापासून ते इथं या पॉइंट पर्यंत बाकीचे सगळे खांब लाल कलरने विणायचे तिथपर्यंत। हे 15 खांब लाल कलरने घेतल्याच्या नंतर याच्या पुढचे तीन खांब आपल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे आहेत। तीन खांब आपल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे आहेत। एक दोन आणि तीन, अशा प्रकारे। आता त्याच्यानंतर दुसरा याच्या पुढचा राऊंड, एक साखळी घेऊन पट्टीला टर्न करायचं आणि जसे खाली तीन खांब घेतलेले होते ना तसंच त्याच्यावरती तीन खांब घ्यायचे पांढऱ्या कलरनं। एक दोन आणि हा तिसरा, हे तीन खांब पांढऱ्या कलरनं घेतल्याच्या नंतर एक खांब लाल कलरनं घ्यायचा। एक खांब लाल कलरनं आणि पुन्हा दोन खांब पांढऱ्या कलरनं।
एक आणि हा दुसरा, हे दोन खांब पांढऱ्या कलरने घेतल्याच्या नंतर पुन्हा दोन खांब लालने घ्यायचे. एक आणि दोन, हे दोन खांब लालने घ्यायचे. हे दोन खांब लालने घेऊन झाले का मग बाकी राहिलेले सगळे खांब आपल्याला पांढऱ्या कलरने घ्यायचे. राहिलेले पूर्ण लाईन आपल्याला पांढऱ्या कलरनं विणून पूर्ण करायचे. अशा प्रकारे आपलं शेवटचं अक्षर थ हे विणून पूर्ण झालेलं आहे. तर इथं लाल कलरचा धागा कट करायचा, त्याचं काम झालेलं आहे लाल कलरचं. आता त्याच्यानंतर इथं शेवटला एक लाईन घ्यायची आहे पूर्ण 24 खांबाची, म्हणजे आपली ही पट्टी पूर्ण होईल. अशा पद्धतीने ही शेवटची लाईन विणून घ्यायची आणि शेवटची लाईन विणल्याच्या नंतर आपली पट्टी पूर्ण होईल. अशा प्रकारे माझी पट्टी विणून पूर्ण झालेली. तिथं मी शेवटचा धागा तो कट केलेला आहे. तुम्हाला जर ही पट्टी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ते. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.